प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनान्शियल अकाउंटचा सीरीज मधला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत। या अगोदर आपण फायनान्शियल अकाउंटचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत। आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाचवा पार्ट हा बघणार आहोत। या अगोदर आपल्या पार्ट वन, पार्ट टू, पार्ट थ्री आणि पार्ट फोर हे यूट्यूबवर लॉन्च झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ते पार्ट बघायचे असेल त्यांनी कृपया यूट्यूबवर डॉक्टर जितेंद्र भालेराव या नावाने फायनान्शियल अकाउंटचे एमसीक्यू सर्च करावे, त्यामुळे तुम्हाला ते पार्ट सगळे पाहायला मिळतील। आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामधील व्हिडिओ बघणार आहोत। यामध्ये प्रश्न क्रमांक एक, व्हेन गुड्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन डिपार्टमेंट टू अनदर डिपार्टमेंट दे आर कॉल्ड, म्हणजे एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जर माल पाठवला असेल तर त्याला काय म्हणतात, त्याचं उत्तर आहे इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर। म्हणजे एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवले तर त्याला इंटर डिपार्टमेंट ट्रान्सफर असे म्हणतात। क्वेश्चन नंबर दोन, इन डिपार्टमेंटल अकाउंट एक्सपेन्सेस लाईक डायरेक्टर फीस इंटरेस्ट इज ट्रान्सफर टू, डिपार्टमेंट मध्ये डायरेक्टर फीस आणि इंटरेस्ट हा कोणत्या खात्यात दाखवला जातो, तर त्याचं उत्तर आहे सी, जनरल पी एल अकाउंट मध्ये दाखवला जातो। क्वेश्चन नंबर तीन, द डिपार्टमेंटल अकाउंट एनेबल अ बिझनेस फर्म टू मॅक्झिमाइज, डिपार्टमेंट अकाउंट हे कशासाठी बघितलं जातं, तर त्याचं उत्तर आहे आपल्याला किती प्रॉफिट झाला हे बघण्यासाठी काढावं लागतं। क्वेश्चन नंबर चार, ब्रांचेस नॉट किपिंग फुल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग आर, याचं उत्तर आहे डिपेंड ब्रांच। क्वेश्चन नंबर पाच, अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम द हेड ऑफिस ओपन ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये ओपन केल्या जातं। क्वेश्चन नंबर सहा, विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी रेकॉर्डेड इन अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये खाली दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते खाते किंवा ट्रान्झॅक्शन येतं, तर त्याचं उत्तर आहे प्रॉफिट ऑन द सेल ऑफ फिक्स असेट। क्वेश्चन नंबर सात, अंडर ब्रँच अकाउंट डेटर सिस्टीम लोडिंग ऑन गुड सेंट टू ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट, तर याचे ट्रान्झॅक्शन हे क्रेडिट साईडला येतं। क्वेश्चन नंबर आठ, अंडर ब्रँच अकाउंटिंग डेटर सिस्टीम बॅड डेब्ट्स डिस्काउंट अलाउड टू डेटर इज, म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये बॅड डेब्ट्स आणि डिस्काउंट हे डेटरच्या कोणत्या साईडला येतो, तर त्याचं उत्तर आहे क्रेडिट साईडला येतो। क्वेश्चन नंबर नऊ, अंडर ब्रँच अकाउंट डेटर सिस्टीम क्रेडिट सेल्स, ब्रँच डेटर सिस्टीम मध्ये जर आपण उधारीवर माल विकला असेल तर तो डेटर्स अकाउंटच्या कोणत्या साईडला येतो, तर त्याचं उत्तर आहे डेबिट साईडला येतो। क्वेश्चन नंबर दहा, द डिफरन्स बिटवीन गुड सेंट बाय हेड ऑफिस अँड रिसिव्ड बाय द ब्रँच इज नोन एज, तर याचं उत्तर आहे गुड्स इन ट्रान्झिट, म्हणजे माल रस्त्यात आहे। क्वेश्चन नंबर अकरा, ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर ऑन, ट्रायल बॅलन्स हे कोणत्या सिस्टीम नुसार प्रिपेअर म्हणजे काढल्या जातात, त्याचं उत्तर आहे डबल एंट्री सिस्टीम नुसार काढल्या जातात। क्वेश्चन नंबर बारा, ऑल पर्सनल रियल अँड नॉमिनल अकाउंट आर ओपन इन, म्हणजे जे पर्सनल रियल आणि नॉमिनल अकाउंट आहे याचे जे नियम आहेत ते कोणत्या सिस्टीमला लागू होतात, तर ते उत्तर आहे डबल एंट्री सिस्टीमला लागू होतात। क्वेश्चन नंबर तेरा, ओनली पर्सनल अकाउंट अँड कॅश अकाउंट आर ओपन इन, म्हणजे फक्त पर्सनल अकाउंट आणि कॅश अकाउंट ओपन केल्या जातं, त्या सिस्टीमला सिंगल एंट्री सिस्टीम असे म्हणतात। क्वेश्चन नंबर चौदा, कॅश अकाउंट ओपनिंग बॅलन्स विल बी अपेअर इन, कॅश अकाउंट मध्ये ओपनिंग बॅलन्स हे कोणत्या साईडला येतं, तर त्याचं उत्तर आहे डेबिट साईडला येतं। त्याचप्रकारे क्वेश्चन नंबर पंधरा, कॅश अकाउंट क्लोजिंग बॅलन्स विल अपिअर इन, कॅश अकाउंट मध्ये क्लोजिंग बॅलन्स हे कोणत्या साईडला येतं, त्याचं उत्तर आहे क्रेडिट साईडला येतं। कृपया विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचे लाईक करा, कॉमेंट्स करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला लावा, कारण की यानंतरचे माझे जे व्हिडिओ लॉन्च होतील ते तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते भेटतील। धन्यवाद।